मुंबईतील वाहतूक कोंडीतून चालकांनी मार्ग काढावा यासाठी वाहतूक विभागामार्फत मुंबईतल्या रस्त्यावरती पोर्टेबल VSM आणण्यात येणार आहेत आणि याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत वाहतूक विभागाचे उपायुक्त नंदकुमार ठाकूर. सर सर काय हे VSM आहे आणि कशा पद्धतीने त्याचा उपयोग वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी होणार आहे? मुंबईच्या ट्रॅफिक ब्रँचमध्ये एक नव्याने 22 पोर्टेबल VMS सिस्टम या दाखल झालेले आहेत. यामध्ये याचं वैशिष्ट्य असं आहे की हे पोर्टेबल आहे आणि हे सिस्टम आपण कुठेही टो करून घेऊन जाऊ शकतो आणि म्हणजे इझी टू कॅरी. आणि याच्याद्वारे आपण ट्रॅफिक विभागामार्फत वेगवेगळे जे सूचना आहेत, इन्स्ट्रक्शन्स आहेत, ते आपण मोटरिस्टला देऊ शकतो. हे कुठल्याही रोडवर आपल्याला डायव्हर्जन करायचं आहे, टेम्पररी कुठं ॲक्सिडेंट झाला आहे तिथे आपल्याला काहीतरी मार्ग बदल करायचा आहे किंवा मोटरिस्टला काही सूचना द्यायच्या आहेत तर ते देण्याचं काम आपण या सिस्टमद्वारे आपण करू शकतो. याचं महत्त्वाचं म्हणजे हे सोलर ऑपरेटेड आहे, म्हणजे याला वेगळी याची गरज नाही, आपल्या इलेक्ट्रिसिटीची गरज नाही, परंतु हे इलेक्ट्रिकली पण ऑपरेट करू शकतो. म्हणजे इनकेस जर आपल्याला चार्ज झालं नाही किंवा रेनी सीझनमध्ये होऊ शकणार नाही तर अशा वेळेस देखील आपल्याला हे याचा वापर करता येईल. आणि हे कुठल्याही व्हेकलला, म्हणजे कुठल्याही 4-व्हीलर व्हेकलला टो करून आपण जागेवर नेऊ शकतो. आणि याच्यामध्ये आपण जी जे मेसेजेस आहे हे आपण म्हणजे सेंट्रली ऑपरेटेड म्हणजे कंट्रोल रूमद्वारे देखील आपण इथं मेसेजेस देऊ शकतो आणि त्या ठिकाणी म्हणजे आपण मेसेजेस चेंज करू शकतो आणि त्यामध्ये काही अजून ॲडिशनल सूचना द्यायच्या असेल त्या देऊ शकतो. अशी ही सिस्टम आहे. आता सध्या आपण बघतो की फिक्स बोर्ड जे आहेत ते अशा पद्धतीचे पाहायला मिळतात, त्याचं हे एक ॲडव्हान्स व्हर्जन होतं. सध्या आपण फिक्स जिथे म्हणजे फिक्स एका ठिकाणी आपण लावलेले बघतो आहोत, पण ते त्यामध्ये आपल्याला सेंट्रली ऑपरेट करता येत नाही. शिवाय ते एक ठिकाणीच आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जर म्हणजे जिथे अचानक आपल्याला कुठे लावायचं आहे, म्हणजे एखादा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला डायव्हर्जनच्या निकट आहे, तर ही ह्या सिस्टमद्वारे आपण लगेच तिथे हे मशीन टो करून नेऊ शकतो. आणि याचं जे पिक्सेल आहे ते लांबूनच दुरूनच दिसण्यासारखं आहे आणि हे म्हणजे ड्युरिंग डे टाईम आणि नाईट टाईम दोन्ही टाईमला व्हिजिबल आहे, तर हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. साधारण हे कधीपासून मुंबईच्या रस्त्यावरती कार्यान्वित झालेलं पाहायला मिळेल? आपल्याकडे मेट्रोची भरपूर कामं चालू आहेत, त्याचबरोबर BMCची मोठ्या प्रमाणात काम, रोड डिगिंग वगैरे हे चालू असतात, तर त्यासाठी आपल्याला हे आपण एक 8 ते 10 दिवसामध्ये हे आपण रोडवर आणणार आहोत. धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास सुरमसा, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई.